आणि नाही दिलं तर अपक्ष लढो, असं त्या दिवशी दादानी त्या दिवशी सांगितलेलं आहे. आपण या ठिकाणी गेल्या वेळेस अपक्षच होतो, आत्ताही अपक्षच उमेदवारी आपण डिक्लेअर केली. त्या दिवशी आजीदादा आल्यानंतरही आजीदादानी त्या ठिकाणी आपल्या आपली उमेदवारी अपक्ष म्हणूनच त्या ठिकाणी डिक्लेअर केली. या निमित्तानं चिन्ह यायला आपल्याला 4-5 तारीख येईल मला वाटतं, 4 तारखेला चिन्ह वाटप आहे. पण सध्या तरी आपण अपक्ष म्हणून सुरू केलेलं आहे चिन्ह, आता त्या नियमावलीप्रमाणे जे मिळेल त्याच्यावरती आपण 3-3 चिन्हाचे ऑप्शन राहणार आहे. आणि जे आपल्याला चिन्ह मिळेल त्याच्यावरती आपण हे विधानसभेची निवडणूक लढवूयात. या ठिकाणी मागाशी आप्पा सांगत होते की बाबा लोकांना विकास म्हणजे टीका करणाऱ्याला शेवटी प्रत्येकाला काहीतरी मुद्दा सापडतोच ना. शेवटी कुणीतरी काय ब्रह्मदेव नाही म्हणजे अडचणी तर सगळीकडेच 100-100 अडचणी आहेत. दोन सोडवत असताना एका दुसरी राहणारच आहे. पण सोडवलेल्याला कोण ती सांगत नाही, पण राहिलेला मात्र फटकरणं कोणतरी विरोधक सांगत असतो. पण ही विरोधकाची म्हणजे रणनीती असते, त्याला एवढं पण पॅनिक व्हायची गरज नाही सर आपल्याला, कारण हे गाव गाव प्रकार चालतेतच. आणि आता कसं पहिल्या पद्धती बदलली आहेत, आता सोशल मीडिया सारखी माध्यमं आलेत, त्याचे जसे चांगले वापर आहेत तसे गैरवापर पण त्याचे आहेतच ना. मग त्या माध्यमातून अनेकाची डोकी चालते. पण शेवटी सगळ्यात हुशार आहे ते समाज हुशार आहे, मतदार राजा पूर्ण हुशार आहे. कारण बघितलं असेल तुम्ही लोकसभेला सुद्धा किती सोशल मीडियाचे वापर झाले. महायुतीनं सोशल मीडियावरती तुमच्या टीव्ही चॅनलवरती 400-420 पर्यंत जागा दाखवल्या. रिझल्ट काय लागला? शेवटी सगळ्यापेक्षा ह्या सगळ्यापेक्षा लोक हुशार आहेत. आणि लोकांना माहीत असतंय की बाबा कोण काय करतंय, कोण कशा पद्धतीनं काम करतंय. आता मला सांगा, मी 2019-24 अशा अस्थिर अशा 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आमदारकी त्या ठिकाणी केली. नारायण आबाला 14-19 स्थिर सरकार मिळलं होतं, एक मंत्री बदलला नव्हता. पहिल्या दिवशी जे मुख्यमंत्री होते ते 5 वर्ष राहिलेले होते. बरं, दोन्हीकडेही तुमचं चालत होतं, मुख्यमंत्र्याकडे पण चालत होतं आणि उपमुख्यमंत्र्याकडे पण चालत होतं. काय झालं सांगा बरं, तुम्ही पण विचार करा बरं, म्हणजे मागच्या 14-19 मध्ये काय झालं, कुरडोळीमध्ये तरी काय झालं, छत्तीसगावात तरी काय झालं, आणि करमाळ्यात तरी काय झालं. त्यांना प्रचार करायला रस्ते मात्र आता झाले म्हणजे. हा, एकंदरीत लोक पण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतात. आणि तसा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल म्हणजे आज अशी परिस्थिती मला दिसते भाऊ, छत्तीसगाव तर आपली घरची आहेत, वर्षानुवर्षाचे संबंध आहेत. तुम्ही तिकडे 118 गावातल्या कुठल्या बी कोपऱ्यात गावा जावा तुम्ही, त्या राशींच्या कोपऱ्याला जेवण भाऊच ही आहे म्हणजे ह्यांचे माझ्या माहितीप्रमाणे नामदेवरावांचे बंधू अण्णासाहेबांची मला वाटतं सासरवाडी आहे तिथं, वाघमारी वस्ती म्हणून आहे तिथं, शेळकी वाघमारी वस्ती म्हणून आहे तिथं. इथे फुंदेवाडी, वाघमारी वस्ती, वंजारवाडी ह्या वाड्यात माणसं म्हणजे ती सांगतात की पुढारी 20-20 वर्ष आले नाहीत भाऊ. मी आमदार झाल्यापासून 6-7 वेळा गेलोय, तिथले सगळे रस्त्याचे विषय संपवलेत. म्हणजे तुम्ही कोपऱ्यातल्या जरी गावात गेला तर तिथं एवढी मोठी यादी काढून माझ्याही ध्यानात नसतंय कुठली कुठली कामं दिली. प्रत्येक योजनेतला कुठं ना कुठं कुठं ना कुठं लाभ त्यांना झालेला पाहायला मिळतो. म्हणजे मी गावात जातो जसं छत्तीसगावात मला यादी ही कामं केली, इथं स्मशानभूमीचं केलं, इथं रस्त्याचं केलं, इथं शाळा दुरुस्ती केली, इथं पाणी पुरवठ्याचं केलं, तसं करमाळा तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये लोक यादी वाचून दाखवते. मग आता मला सांगा की एवढं स्थिर सरकार असताना तुम्ही काय केलं, आणि या अस्थिर सरकारमध्ये मला कालखंड किती मिळाला, आणि त्याच्यामध्ये ही लोक सांगतात ती काय मी काय फुगवून सांगायला लावतोय का काय सांगतोय. छत्तीसगावातली आपली लोक आहेत म्हणून सांगत असते आणि बळद बाबा नाही
दोन काम आली तर चार एका दिवस आली म्हणून सांगतो. पण तिथं 118 गावात पण तीच परिस्थिती आहे. त्यामुळं बाकीच्या कोणाला काय बोलत बसायची गरज नाही, ही काय चालतच राहतंय. आणि मी बघतोय की बाबा शेवटी लोकांमध्ये काय उत्साह आहे. पण मी पण आता काय उन्हाळी पांढरा नाही झालो, मला बी 30-35 वर्ष माणसातच फिरतोय उठल्यापासून. म्हणजे सरपंच असल्यापासून माणूस समोर आला तरी कळतोय काय तो म्हणजे चाललंय. त्यामुळे वातावरण लगेच लक्षात येतं. लोकसभेचं वातावरण 2 मिनिटात कळायचं. होय भाऊ, एक बिटाळी पडत नव्हती, काहीच नव्हतं, जेवायचं नाशी बसायची नसते. त्याच्यावर लक्षात यायचं की काय घालमिल चालली म्हणून. हे वातावरण शेवटी माणसात असल्यानंतर लक्षात येत. आणि सगळीकडे चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे. मी छत्तीसगावातल्या सगळ्याच मंडळींना माझी एक विनंती राहील की बाबा आपल्याकडचं मतदान पण वाढलंय. आता 1 लाखाच्या पुढं मतदान गेले. काय कुणाला टीका करत बसायची गरज नाही, कारण आपण काय कुणाला नावं ठेवून आमदार झालेलं नाही. आपल्या आपल्या कर्तृत्वावर आमदार झाले किंवा त्यांची लायकी काढून त्याला काय काम केलं असं सिंगल कुणाला म्हणून मी 4 मतं मिळवले नाही. ज्यावेळेस आपल्याकडे 14 गेलो त्यावेळेस सांगायला काय नव्हतं, तिथं काहीच काम केलेलं नव्हतं. त्यावेळेस आपण सांगायचो की बाबा मला संधी दिली तर तुम्ही बघा, जिथं संधी दिली तिथं ही ही कामं मी केलेली आहेत. त्याच्यावरतीच मतं मागवत होतो. त्यावेळेस मी लोकांनी 19,000 मतं दिली करमाळा तालुक्यातल्या. 17 अध्यक्ष झाल्यानंतर थोडं थोडं काम करायला आपल्याला करमाळा तालुक्यात संधी मिळाली. आणि त्याच्यावरती लोकांनी खुश होऊन त्यांना खात्री आली की हे कामाचा माणूस आहे बाबा. दिले ना 39,000 मतं केली, 19 ची 39 केली. त्याच्यामुळे काय चिंता करायची गरज नाही, कोणाची वाट बघायची नाही, काय गरज नाही. छत्तीसगावातल्या सगळ्या मंडळींना माझी विनंती आहे, 1 लाखाच्या पुढं मतदान गेले. सगळ्यांनी ताणून 80% पोलिंग करा. 80-82 हजार मतदान पोल होते. कुणी बी जाहीरपणे सांगावं की बाबा नारायण आम्हाला किती मतं पडते. तीच तोंडाने म्हणते ती गपचीप बैठकीला खाली बसल्यावर लगा तिकडं 8,000 सुद्धा पडायची परिस्थिती राहिली नाही. ही वाक्य येते तिथं. हा, त्या दिवशी आपले मेळावे झाल्यानंतरची त्यांची वाक्य येते. बसल्या बसल्या तिथं गपचीप सांगते ती की तिकडलं सगळी लोक एक झालेले आहे, ती आपल्या बी लोकांनी एक व्हायला पाहिजे. आता रिकामी येते ती तिथली. एक होऊन काय करायचं, आता बघितलंय ना तुम्हाला 4 वर्ष बरोबर घेऊन. त्यामुळे अजिबात चिंता करायची गरज नाही. तुम्ही 10 म्हणत असला तर 20 घेऊ द्या, त्यांनी तरी 60,000 लीड राहतोय मी सांगतो तुम्हाला. त्याच्यामुळं काय चिंता करत बसायची गरज नाही. फक्त आता एक करा की ग्रामपंचायती सारखं माणसं याद्या करा, बाहेरची माणसं आणा. पोलिंग आपलं आपलं कसं वाढेल त्या दृष्टीनं गावगावचं पोलिंग कसं वाढेल, कुरडोळीतलं कसं, या सगळ्या नेते मंडळींना माझी विनंती राहील. किंवा कुरडोळीतलंही पोलिंग आपलं पोलिंग 15,000 कसं जाईल त्या दृष्टीनं प्रयत्न करूयात. आणि ह्या पद्धतीनं काम करू. आपल्याला बाकीचं काय करायचं आणि तेवढं सगळं आणि एवढीच म्हणजे चर्चेची सुद्धा एवढीच निवडणूक आहे मी सांगतो तुम्हाला. एवढीच आहे मी सांगतो. 24 असं स्थिर सरकार जर गवलं ना मग तर 2 वर्षात कोणा तलब सुद्धा होणार नाही कोणाला उभारायचं. 2 वर्ष स्थिर सरकार घेऊ द्या फक्त. मग एक सुद्धा विषय राहणार नाहीत मी सांगतो तुम्हाला. आणि त्यामुळं सगळ्यांनी मिळून हे आपली आपली म्हणजे आपली गरज आहे. कारण ह्याच्यानंतर तुम्हालाही माहित आहे की मी जेवढं कष्ट उपसलेत तिथं कोणी इथनं जाऊन जाईल हो. तिथं गाव 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 ना कुठला पक्ष ना काय काय भानगड नाही का कुणाची वाट बघतोय. ह्याचं सरकार होईल का, ह्याची युती होईल का, माझं चालूच आहे का नाही, माझी उमेदवारी अख्खा महाराष्ट्र ह्यांग आहे कसं होतोय म्हणून आहे का नाही मला सांगा.
महाराष्ट्रातल्या सगळीकडे परिस्थिती काय दिसती मला सांगा, मग काय होईल, मग हे जी जी ती होणार आहे का, त्याचं त्याचं असं होणार आहे का, त्याचं त्याचं असं होणार आहे का, आपलं कुठंतरी आणलंय का बघा, बरं चालू आहे पहिल्या दिवसापासून अपक्ष आपले आपलं चालू आहे बाबा, कारण त्याच्या मागे मला माहित आहे ना मी काय काय केलंय किंवा मी किती कष्ट उपसले, त्यामुळं आपण लोकांशी कसं वागलो हे आपल्याला माहित असत. मला माहित आहे की मी कोणाशी चुकीचं वागलेलं नाही विकासाच्या बाबतीत, कुठं मला जिथं माझ्या संधी असेल अधिकार असतील तिथं कुठंच कमी पडत नाही, मी तुम्ही बघितलं असेल जिथं मला संधी येते, कुठं बँकेत असेल जेडपीला बघितलं असेल आणि ती संधी कधीतरी येत असती, हे सगळं करायची संधी का तर आयात नसती ना, म्हणजे या सगळ्या सिच्युएशन कधीतरी आयुष्यामध्ये येते आणि त्यामुळे तुम्ही निश्चिंत असा, एवढी फक्त निवडणुका आपण हाणून नेऊ, त्याच्यानंतर विकासाचे मुद्दे माझ्यावरती सोडा, म्हणजे म्हणजे एकाही गोष्टीची चिंता करू नका, एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो. जास्त बोलत बोलावा अशातला भाग नाही, सगळ्या जणांनी उद्याच्या निवडणुकीमध्ये सहकार्य करावं एवढीच कळकळीची विनंती करतो. मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.